ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप कशासाठी असा सवाल आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. एसटी कर्मचारी संघटनांची कृती समिती आणि उदय सामंत यांच्यातली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ऐन गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीला विनंती केली, मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर ठाम असल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संदीप शिंदे यांनी म्हटलं. माझी एकच विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलन कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही. फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री मोदींची बैठक होणार आहे, तर 48 तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे. मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो. तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये, गणेश भक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली. हे देखील त्यांना सांगितलं की CM साहेबांच्या कार्यबाहुल्यामुळे 20 तारखेला मीटिंग होऊ शकली नाही, परंतु ते मोठ्या मनानं उद्या मीटिंग घेत आहेत आणि जो काही कालावधी गेला त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात, तर मी दिलगिरी देखील व्यक्त केली की मुख्यमंत्री मोदींची उद्याची बैठक आज किती थोडा वेळ काढला तरी चालेल, शेवटी आमचा रोडमॅप तयार आहे, किती रात्री उशिरा बैठक झाली तरी चालेल, परंतु आजच्या जर तोडगा काढला आणि लेखी स्वरूपामध्ये एसटी कामगारांना असं दिलं की राज्य सरकार एवढं तुमचं वेतन हे राज्य सरकार करायला तयार आहे तर आम्हाला काही आंदोलन करण्याची हौस नाही. परंतु आज राष्ट्रपती महोदय महामहिम राष्ट्रपती जे असल्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना वेळ नाही, उद्या संध्याकाळी त्यांच्याबरोबर बैठक होईल असं त्यांनी सांगितलं, तेव्हा कृती समितीने एकत्रितपणे चर्चा करून हे आंदोलन मुख्यमंत्री महोदयांची बैठक होऊन अंतिम तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्की.